Good morning everyone. So this is our first lecture of chemical thermodynamics. Generally आपण याला thermodynamics अशा नावाने ओळखतो. Chemical thermodynamics नवीन नाम आहे कारण chemical reactions मध्ये आपण thermodynamics चा डिटेल स्टडी करणार आहोत. सो सुरुवातीला आपण हा चॅप्टर स्टार्ट करायच्या आधी नेमकं thermodynamics आहे काय, केमिकल म्हणजे इथे कन्सिडर असं करायचं की केमिकल रिॲक्शन, व्हॉट इज द थर्मोडायनॅमिक्स, राईट? आता केमिकल म्हणजे केमिकल रिॲक्शन तुमच्या लक्षात येते आहे, बट व्हॉट इज मीन बाय थर्मोडायनॅमिक्स, ठीक आहे? बघा, थर्मो मीन्स व्हॉट? हीट इन अ सिम्पल ऑर एनर्जी. सिम्पल लँग्वेज, थर्मो मीन्स हीट ऑर आयदर इट इज एनर्जी. एकतर हीट आहे किंवा एकतर एनर्जी आहे. हीट तर आहे किंवा एनर्जी आहे. थर्मो मीन्स हीट ऑर एनर्जी. आणि डायनॅमिक मीन्स व्हॉट? ट्रान्सफर. वन फॉर्म ऑफ हीट और वन फॉर्म ऑफ एनर्जी कॅन कन्व्हर्टेड इन टू अनादर फॉर्म. म्हणजे एकाचं कन्वर्जन कशामध्ये होतं? दुसऱ्यामध्ये होतं. जसं बघा, आपण फूड घेतो, आपल्याला भूक लागलेली आहे, समजा खूप जाम भूक लागलेली आहे, आपण वर्क करू शकतो का? नाही, कारण आपली एनर्जी काय संपलेली आहे. पण जे फूडमध्ये जे काही एनर्जी आहे, आपण फूड खातो ना, भूक लागली म्हणजे फूड खातो, मग काय होतं? आपली जी पॉवर आहे किंवा जी एनर्जी आहे ती इन्क्रीज होते. याचा अर्थ काय? जे फूडमधलं जी काही एनर्जी आहे ती आपल्याकडे ट्रान्सफर झाली. डायनॅमिक्स, मग हे कुठं झाले? फिजिकल चेंजेसमध्ये ही एनर्जी ट्रान्सफर झाली. मग अशीच एनर्जी ट्रान्सफर केमिकल रिॲक्शनमध्ये होते का? तर हा जो काही इन डिटेलमध्ये स्टडी आहे तो आपण करणार आहोत इन केस ऑफ केमिकल थर्मोडायनॅमिक्स. आतापर्यंत लक्षात आलंच असेल की या चॅप्टरमध्ये आपल्याला डिस्कस काय करायचं आहे. सो वी आर गोइंग टू डिस्कस द पॉईंट दॅट इज अ थर्मोडायनॅमिक्स, हीट ऑर एनर्जी ट्रान्सफर. ठीक आहे, मग हीट की एनर्जी ट्रान्सफर कशी आहे? मग केमिकल थर्मोडायनॅमिक्स ही जी एनर्जी किंवा ट्रान्सफर करायची आहे, तर बघा याच्यामध्ये जो पॉईंट आहे केमिकल थर्मोडायनॅमिक्स, बोर्डला किती मार्क्ससाठी आहे? फॉर द बोर्ड इट कॅरीज 5 to 6 मार्क्स. हा 5 ते 6 मार्कला बोर्डला कॅरी केला जातो. ठीक आहे, जेईसाठी हा इम्पॉर्टंट आहे. इट आस्क फॉर द जेई इट इज 3 क्वेश्चन. 3 म्हणजे खूप जास्त झाले बरं का. जेईसाठी 3 क्वेश्चन असतात आणि जो नीट आहे त्या नीटसाठी मात्र सुद्धा 3 क्वेश्चन असतात. सोपे क्वेश्चन असतात, फार डिफिकल्ट नसतात. फक्त डिफिकल्ट का वाटतात? कारण याच्यामध्ये पॉईंट्स खूप आहेत. या थर्मोडायनॅमिक चॅप्टरमध्ये पॉईंट्स खूप असल्यामुळे आपल्याला वाटतं की हा चॅप्टर डिफिकल्ट आहे, बट दिस चॅप्टर इज नॉट डिफिकल्ट, इट इज सो मच इझी, राईट? सो बघा, स्टार्ट करूया आपण केमिकल थर्मोडायनॅमिक्सला. नाव समजलं, बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू किती इम्पॉर्टंट आहे फॉर द जेई, फॉर द नीट. सीईटीला सुद्धा 3 क्वेश्चन याच्यावरती विचारले जातात. ठीक आहे, कोणत्या पॉईंटवरती? सीईटीचे जे पॉईंट्स आहेत ते आपण इन डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे जेई नीटवरती कोणत्या पॉईंटवरती फोकस केला पाहिजे, विच पॉईंट इज अ मोर इम्पॉर्टंट दॅन द अदर्स, आय विल टेल ॲट दॅट टाईम. ठीक आहे, त्या आता याला मी काय होऊन सांगत जाईन तो तुम्ही पॉईंट नोट डाऊन करायचा आहे, राईट? सो हीट ट्रान्सफर. आणि आणखीन एक, जे कोणी इंजिनिअरिंगला जाणार आहेत, पुढे जाऊन इंजिनिअरिंग करायचं ज्यांचा विचार आहे, त्यांनी हा केमिकल थर्मोडायनॅमिक्स कोणत्याही परिस्थितीत करायचा. कारण जे बेसिक आहे ते आपल्याला 12th आहे, पण याच्या पुढचं जे हायर आहे, जी कॅनॉट सायकल असेल, कॅनॉट सायकल आपल्याला फक्त इंट्रोडक्शनला आहे, पण तो इन डिटेलमध्ये जो काही कॅनॉट सायकल आहे ना, ते तुम्हाला पुढे इंजिनिअरिंगला आहे. इंजिनिअरिंगच्या 1st year आणि 2nd year थर्मोडायनॅमिक्स नावाचं चॅप्टर आहे, तिथं तुम्हाला हे लर्न करावं लागतं. त्यामुळे लक्षात ठेवायचं, हा चॅप्टर आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये समजून घ्यायचा आहे. सो ही ट्रान्सफर करायचं आहे केमिकल रिॲक्शनमध्ये, आपल्याला एनर्जी ट्रान्सफर करायची आहे. मग ही केमिकल थर्मोडायनॅमिक्स पहिल्यांदा कोणी डिराईव्ह केली आहे? तर सायंटिस्टने डिराईव्ह केली आहे. ठीक आहे, जे काही इंजिनियर्स आहेत, ॲक्च्युली ही थर्मोडायनॅमिक्स प्रॉपर्टी इंजिनियर्सने डिराईव्ह केली आहे. सो इंजिनियर्सने हे कुठं डिराईव्ह केलं? तर जे काही इंजिनिअरिंगचं वर्किंग असतं ना, त्याच्यामध्ये त्यांना समजलं की हीट ट्रान्सफरबद्दल सुद्धा स्टडी केला जातो. मग हा थर्मोडायनॅमिक्सचा जो काही आहे, ह्याला डिफाईन कसं केलं जातं? इंजिनिअरिंगने याला डिराईव्ह केलं आहे, पण याला आणलं आहे कुठे? आपण फिजिकल केमिस्ट्रीमध्ये आणलं आहे. ठीक आहे, सो मग बघा, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये आणलं आहे. डेफिनेशन कसं करतो? इट इज अ ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री. ठीक आहे, इट इज अ ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ एनर्जी ट्रान्सफर. मग ही एनर्जी ट्रान्सफर किती अमाऊंटमध्ये होते आणि किती क्वालिटीमध्ये होती? ठीक आहे, कोणती एनर्जी ट्रान्सफर होते आणि किती अमाऊंटमध्ये होते, याचा जो काही स्टडी आहे तो आपण केमिकल थर्मोडायनॅमिक्समध्ये करणार आहोत. हाऊ वी डिफाईन? इट इज अ ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री, राईट? इट इज अ ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ एनर्जी ट्रान्सफर.
ट्रांसफर को एनर्जी ट्रांसफर हो रहा है. एनर्जी ट्रांसफर कुठे होईल? बिटवीन सिस्टीम आणि सराउंडिंग, किंवा एनर्जी ट्रांसफर युनिवर्समध्ये होणार आहे. पण कशी होणार आहे किंवा किती होणार आहे एनर्जी ट्रांसफर? क्वालिटेटिवली अँड क्वांटिटेटिवली. क्वालिटेटिवली अँड क्वांटिटेटिवली किती एनर्जी ट्रान्सफर होते याचा स्टडी आपण कुठे करणार आहोत? केमिकल थर्मोडायनॅमिक्समध्ये. बट फॉर द अवर सेक ऑफ कन्व्हिनियन्स, म्हणजे आपल्या सोयीसाठी, या थर्मोडायनॅमिक्सचं डिवायडेशन करण्यात आलं. ठीक आहे, डिवायडेशन म्हणजे कुठं स्टडी करायचं नेमका, एनर्जी ट्रान्सफर नेमकी कोणामध्ये होते. ठीक आहे, माझ्याकडून दुसऱ्याकडे होते, दुसऱ्याकडून मला मिळते, म्हणजे ट्रान्सफर डिफाईन कसं करायचं. मग स्टडी करण्यासाठी सायंटिस्टने युनिव्हर्सला कन्सिडर केलं. युनिव्हर्स मीन्स होल वर्ल्ड, राईट? मग या युनिव्हर्सला त्यांनी कन्सिडर केलं आणि या युनिव्हर्समध्ये स्टडी करण्यासाठी दोन पार्ट केले, सिस्टीम आणि सराउंडिंग. ठीक आहे, दोन्ही पॉईंट लक्षात ठेवायचे. स्टडीसाठी युनिव्हर्स घेतलं, युनिव्हर्सचं क्लासिफिकेशन केलं. फर्स्ट इज द सिस्टीम आणि अनादर वन इज द सराउंडिंग. फर्स्ट कोणता आहे? सिस्टीम आहे. आणि दुसरा कोणता आहे? सराउंडिंग आहे. युनिव्हर्स, सिस्टीम म्हणजे काय? वेअर ॲक्च्युअल रिॲक्शन हॅपन्स, जिथं मेन रिॲक्शन होते त्याला सिस्टीम म्हणायचं. आणि व्हॉट इज मीन बाय सराउंडिंग? दिस पार्ट अदर दॅन सिस्टीम. सिस्टीम सोडून बाकीचा जो काही पार्ट असेल त्यांना म्हणायचं सराउंडिंग. अँड द ॲडिशन ऑफ सिस्टीम प्लस सराउंडिंग इज नोन ॲज अ युनिव्हर्स. ठीक आहे, जसं बेसिक एक्झाम्पल बघा. आय एम अ एक्झाम्पल, आय एम अ सिस्टीम. मी एक सिस्टीम आहे, कारण जी काही रिॲक्शन होणार आहे, जी काही मी एनर्जी इव्हॉल्व करते, माझ्याकडून एनर्जी ट्रान्सफर होते. सो मी मेन आहे, माझ्यामध्ये जो काही चेंज आहे तो माझ्यामध्ये होतो आहे. नॉट ओनली मी, तो युनिव्हर्समध्ये पण होणार आहे. पण ॲक्च्युअल रिॲक्शन किंवा आपल्याला स्टडी कुठं करायचं आहे? तर सिस्टीममध्ये. ठीक आहे, सो आय एम अ सिस्टीम. आणि बाकीचा जो काही माझ्या अवतीभोवतीचा पार्ट आहे तो म्हणजे सराउंडिंग. व्हॉट इज मीन बाय सिस्टीम? वेअर ॲक्च्युअल रिॲक्शन ऑर ॲक्च्युअल प्रोसिजर हॅपन्स, वी कॉल इट ॲज अ सिस्टीम. अँड व्हॉट इज द सराउंडिंग? अदर दॅन सिस्टीम, वी कॉल इट ॲज अ सराउंडिंग. अँड द ॲडिशन ऑफ सिस्टीम प्लस सराउंडिंग इज नोन ॲज अ युनिव्हर्स. ठीक आहे, मग हा थर्मोडायनॅमिक्स आपण याच्यामध्ये स्टडी करायचा आहे. मग याच थर्मोडायनॅमिक्सचे काही लिमिटेशन्स आहेत. व्हॉट आर द लिमिटेशन? फर्स्ट इज द, इट इज नॉट ॲप्लिकेबल फॉर द मायक्रोसिस्टीम्स. मायक्रोसिस्टीम्सचं हे ॲप्लिकेबल नाही आहे. इट इज ॲप्लिकेबल ओनली फॉर द मॅक्रोसिस्टीम्स. लिमिटेशन आहेत. इट इज ॲप्लिकेबल फॉर द मॅक्रोसिस्टीम, नॉट फॉर द मायक्रोसिस्टीम. मायक्रो म्हणजे काय? खूप छोट्या छोट्या गोष्टी. याच्यामध्ये आपल्याला एनर्जी ट्रान्सफरचा स्टडी व्यवस्थित नाही करता येत. मॅक्रो म्हणजे काय? खूप मोठ्या मोठ्या असतील केमिकल रिॲक्शन्स. जसं आता मी इकडून इकडे ट्रान्सफर होते आहे, म्हणजे ही मॅक्रोसिस्टीम झाले ना. एनर्जी ट्रान्सफर कसा होतो आहे मी आयडेंटिफाय करू शकतो. पण समजा हा चॉक आहे, या चॉकमध्ये ॲटम्स आहे, या ॲटम्सच्या ॲटम्समध्ये किती एनर्जी ट्रान्सफर झाली हे सांगू शकतो का? नाही ना, कारण ॲटमची साईज 10⁻⁻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 ⁻
मायक्रोसाठी ॲप्लिकेबल नाही आहे, इट इज ॲप्लिकेबल ओनली फॉर द मायक्रो सिस्टम. दिस इज द फर्स्ट. सेकंड, इट इज डिपेंड अपॉन ओनली इनिशियल अँड फायनल स्टेज. इनिशियल आणि फायनल स्टेजवरतीच डिपेंड आहे. जो मध्ये आहे म्हणजे इनिशियलकडून फायनलकडे कसं जाता याच्यावरती मात्र तो डिपेंड नाही आहे. जसं एक्झाम्पल बघा, आय वॉन्ट टू ट्रॅव्हल फ्रॉम कोल्हापूर टू पुणे. ट्रॅव्हल करायचं आहे मला. मी कशी ट्रॅव्हल करते? व्हॉट इज माय पाथ? आय एम ट्रॅव्हलिंग बाय अ बस, आय एम ट्रॅव्हलिंग बाय अ एरोप्लेन, आय एम ट्रॅव्हलिंग बाय अ ट्रेन. हाऊ आय एम ट्रॅव्हलिंग, इट इज नॉट डिपेंड ऑन दॅट. इट इज डिपेंड ओनली ऑन कोल्हापूर अँड पुणे. माझं इनिशियल स्टेज कोणता आहे? कोल्हापूर. फायनल स्टेज कोणता आहे? पुणे. मग मी कोल्हापूर टू पुणे कसं ट्रॅव्हल करते, कोणत्या पाथने ट्रॅव्हल केलं याच्यावरती डिपेंड नाही. इट इज डिपेंड ओनली ऑन द इनिशियल आणि फायनल स्टेज. म्हणजे एनर्जी माझी कोल्हापूरला किती असेल आणि पुण्याला गेल्यानंतर ती एनर्जी किती आहे, फक्त एवढंच चेक करायचं. कशी गेली आहे, काय गेली आहे, चालत गेली आहे, बायसिकलने गेली आहे, याच्यावरती काहीही संबंध नाही आहे. सो व्हॉट इज द सेकंड लिमिटेशन? इट इज डिपेंड अपॉन ओनली द इनिशियल अँड फायनल स्टेज, नॉट इट इज डिपेंड अपॉन द पाथ. कोणता पाथ निवडला याच्यावरती डिपेंड नाही आहे. सो या दोन मेन लिमिटेशन्स आहेत कोणाच्या? थर्मोडायनॅमिक्सच्या. जसं बघा, युनिव्हर्सला क्लासिफिकेशन केलं सिस्टीम आणि सराउंडिंग. मग ही सिस्टीम आणि सराउंडिंगला सुद्धा कोणीतरी सेपरेट करणार असेल. जे सिस्टीम आणि सराउंडिंग जिथं सेपरेट होतात त्यांना म्हणायचं बाउंड्री. आपण म्हणतो ना, बाउंड्रीच्या बाहेर गेला बॉल, है ना, चौकार मारला ना.
फोर बाउंड्रीच्या बाहेर गेला, याचा अर्थ काय? आपण काय ठरवलं होतं की बाउंड्री आहे, याच्या इकडे आत आला की म्हणजे चौकार नाही आहे ना, इकडं फोर साईड गेला, क्रॉस करून गेला म्हणजे काय? फोर आहे किंवा सिक्स आहे असं आपण डिसाईड करतो ना, त्याच पद्धतीनं बाउंड्री आहे. वेअर सिस्टीम अँड सराउंडिंग सेपरेट, जिथं सिस्टीम आणि सराउंडिंग सेपरेट होतात ना, त्यांना म्हणायचं बाउंड्री. जसं बघा, आहे मग सिस्टीम आणि हा पार्ट सगळा कसा आहे? सराउंडिंगचा आहे. मग दोघांच्या मध्ये तुम्ही कसं आयडेंटिफाय केलं की मी एक वेगळी आहे आणि हा सराउंडिंगचा पार्ट वेगळा आहे? कसं आयडेंटिफाय केलं? कारण आमच्यामध्ये एक बाउंड्री आहे. मग ही बाउंड्री आता तुम्हाला कशी वाटते? इमॅजिनरी. मग ही बाउंड्री इमॅजिनरी सुद्धा असू शकते, ही बाउंड्री रिअल सुद्धा असू शकते. दिस बाउंड्री मे बी अ फ्लेक्झिबल अँड दिस बाउंड्री मे बी अ रिजिड. ही बाउंड्री कशी असू शकते? सीईटीला पॉईंट विचारला जातो, बाउंड्री मे बी इट रिअल, इट इज इमॅजिनरी, इट इज फ्लेक्झिबल अँड इट इज रिजिड. कशी असू शकते बाउंड्री, कशी असू शकते? ठीक आहे, जसं बघा, हा चौक, हा चौक आहे. या चौकला या सराउंडिंगपासून कसं सेपरेट केलं तुम्ही? कारण यांच्यामध्ये काय आहे? एक लिमिट आहे ना, यांच्यामध्ये एक इमॅजिनरी बाउंड्री आहे. म्हणून आपण सांगितलं की हा वेगळा आणि हा वेगळा आहे. समजा आता हा इमॅजिनरीचं झालं, आता मी हा चौक ब्रेक केला आणि याच्यामध्ये मी एक स्मॉल चौक ॲड केला, व्हाईटवाला. ठीक आहे, दिसत असेल तुम्हाला हा व्हाईटवाला ॲड केला. मग हे जे दोन कलर्डवाले चौक आहेत हे कसे सेपरेट झाले? तर याच्यामुळे. मग ही बाउंड्री कशी झाली? या चौकमुळे, व्हाईटमुळे हे झाले ना सेपरेट. म्हणजे ही बाउंड्री कशी आहे? रिअल आहे, जी दिसते आपल्याला, इमॅजिनरी ही आपल्याला दिसते आहे. आपली जी पृथ्वी आहे, दिस अर्थ, जी काय म्हणतो युनिव्हर्स आहे, म्हणजे ते सन आहे, नेपच्यून आहे, त्यांच्यापासून कशी सेपरेट केले? कारण आपल्यामध्ये एक बाउंड्री आहे आणि ही कशी आहे? इमॅजिनरी बाउंड्री आहे. किंवा वरती आपण जसं आपलं स्पियर बघतो, ओझोनोस्पियर असतो, लिथोस्पियर असतो, मेझोस्पियर असतो, मग हे स्पियर आपण कसे केले आहेत, डिवाईड कसं केलं आहे, यांच्यामध्ये जी बाउंड्री आहे ही बाउंड्री कशी आहे? इमॅजिनरी आहे. कधी ती रिजिड असते, कधी कधी ती फ्लेक्झिबल पण असू शकते आणि कधी कधी ती रिअलसुद्धा असू शकते. सो दिस इज पॉईंट, किंवा हे झालं बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ थर्मोडायनॅमिक्स. लिमिटेशन डिस्कस केले आपण, नेमका थर्मोडायनॅमिक्स कुठे लर्न करायचं आहे, कसं याला क्लासिफाईड केलं आहे आणि ह्यांनासुद्धा कोण क्लासिफाईड केलं आहे, तर बाउंड्री. ठीक आहे, हा पॉईंट लिहून घ्यायचं. याच्यावरती क्वेश्चन नसतो विचारतो, पण बोर्डला किंवा सीईटीला क्वेश्चन विचारला जातो. बाउंड्री इज रिअल, इमॅजिनरी, फ्लेक्झिबल, ऑप्शन डी, ऑल ए बी सी. ठीक आहे, सगळे बाउंड्री प्रकारचे असते. ठीक आहे, सो इथंपर्यंत क्लिअर झालं असेल. नेक्स्ट आपण बघणार आहोत, आता आपल्याला स्टडी करायचं आहे. जो काही थर्मोडायनॅमिक्स स्टडी करायचा आहे ना, तो फक्त आणि फक्त सराउंडिंगमध्ये नाही करायचा आहे, फक्त आणि फक्त सिस्टीममध्ये स्टडी करायचा आहे. जो काही एनर्जी चेंज आहे, समजा मी सिस्टीम आहे, आय एम अ सिस्टीम, मग माझ्यामध्ये काय चेंज होतो ना, एवढाच स्टडी करायचा आहे. सराउंडिंगमध्ये काय चेंज होतो ना, याच्याबद्दल काहीही स्टडी करायचं नाही आहे. ठीक आहे, सो मग या सिस्टीमचे क्लासिफिकेशन आहे, मग हे क्लासिफिकेशन कोणावर आहे? डिपेंडिंग अपॉन एनर्जी अँड मॅटर. जी काही एनर्जी आणि मॅटर ट्रान्सफर होती, मग ती सिस्टीमकडनं सराउंडिंगकडे जाती आहे का सराउंडिंगकडून सिस्टीमकडे येते आहे, हा जो ट्रान्सफर आहे, या ट्रान्सफरवरती या सिस्टीमचे क्लासिफिकेशन आहेत. पहिलं क्लासिफिकेशन कोणतं बघा? ओपन सिस्टीम, राईट. सेकंड इज द क्लोज्ड सिस्टीम, आणि थर्ड इज द आयसोलेटेड सिस्टीम. पहिलं कोणतं आहे बघा? सिस्टम इज क्लासिफाईड डिपेंडिंग अपॉन एनर्जी आणि मॅटर ट्रान्सफर होते. आता ट्रान्सफर ऑब्व्हियसली कुठं होणार आहे? तर सराउंडिंगमध्ये. पहिलं कोणतं टाईप्स आहेत? ओपन सिस्टीम. सेकंड इज द क्लोज्ड सिस्टीम. थर्ड वन इज द आयसोलेटेड सिस्टीम. पहिलं बघा ओपन सिस्टीम. ओपन सिस्टीम म्हणजे काय? वेअर एनर्जी अँड मॅटर बोथ एक्सचेंज टू द सराउंडिंग. एनर्जी आणि मॅटर सराउंडिंगसोबत एक्सचेंज होतात. जसं एक्झाम्पल, सकाळी गरमागरम चहा पिताना कपामध्ये असेल, वाटीमध्ये असेल चहा पिता, ठीक आहे, आईनं गरम गरम तुमच्यासमोर कप आणून ठेवलेला आहे, तुम्ही स्टडी करते, इमॅजिनेशन करा, ऑब्व्हियसली तुम्ही झोपेत असणार आहात, स्टडी नाही करत असणार, पण असं कन्सिडर करा की तुम्ही स्टडी करताय आणि अभ्यास करत बसल्या, तुमचं चहाकडे लक्ष नाही आहे. आईनं तर गरम गरम आणून दिला होता, थोड्या वेळानं काय झालं आहे? तो थंड झाला आहे. का थंड झाला आहे? कारण सराउंडिंग कसं आहे?
थंडच आहे ना, म्हणजे जे काही सराउंडिंगने एनर्जी कोणाला दिली, सिस्टीमला दिली, किंवा सिस्टीमनं जे काही गरम होतं, चहाचा कप म्हणजे सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये जो काही हॉटनेस होता ना त्यांना ते सराउंडिंगसोबत ट्रान्सफर केलं, त्यामुळे चहा काय झाला, थंड झाला, एनर्जी ट्रान्सफर केली, ठीक आहे. त्याच्यानंतर गरम गरम चहा बघा नेहमी वाफा येत असतात. वाफा म्हणजे काय, अशाच वाफा नाही आहेत त्या, ते वॉटर वेपर्स आहेत, पाणी निघून जात असतं. म्हणजे काय एक्सचेंज करते, वॉटर हे मॅटर आहे ना, त्या सिस्टीममध्ये वॉटर हे मॅटर आहे. म्हणजे ओपन सिस्टीम जो आपण कप चहाचा कप घेतो, एनर्जीसुद्धा ट्रान्सफर होतीये आणि मॅटरसुद्धा इव्हॅपोरेट होतोय. म्हणजे सराउंडिंगसोबत ती सिस्टीम एनर्जीसुद्धा एक्सचेंज करतीये आणि मॅटरसुद्धा एक्सचेंज करतीये. अशा सिस्टीमनं म्हणायचं ओपन सिस्टीम, राईट? समजतं का बघा? ओपन सिस्टीम मीन्स व्हॉट? वेअर एनर्जी अँड मॅटर बोथ एक्सचेंज विथ सराउंडिंग. सराउंडिंगसोबत एक्सचेंज होतात ना, त्यांना म्हणायचं ओपन सिस्टीम. देन नेक्स्ट इज द क्लोज्ड सिस्टीम. क्लोज्ड सिस्टीम म्हणजे काय बघा, चहाचा कप आहे, समजा तुम्ही आता अभ्यास करता, आईनं गरम गरम आणून दिलेला आहे, पण तुम्हाला प्यायची इच्छा नाही, मग तुम्ही काय केलं, थोड्या वेळानं प्यायचं आहे, हातातलं वर्क तुम्हाला संपवायचं आहे, म्हणून तुम्ही काय केलं, जी बशी असते ना ती बशी कपावरती झाकून ठेवली. काय असेल, तुम्ही थोड्या वेळानं जरी पिला तरी चहा काय लागणार आहे, गरमच लागणार आहे. म्हणजे एनर्जी ट्रान्सफर झाली का सराउंडिंगसोबत? नाही, ठीक आहे. एनर्जी, हां, एनर्जी ट्रान्सफर होती पण मॅटर होती. आता कसं, चहाच्यावरती झाकली ना तरी काय असणार, थोड्या वेळात चहा थंड होतो. आईनं जसं गरम गरम आणून दिला होता तसं राहणार आहे का तो? नाही, थोडंसं थंड होणार आहे ना. म्हणजे एनर्जी ट्रान्सफर होती पण तुम्ही वरती बशी झाकल्यामुळं जे काही वॉटर वेपर्स आहेत ते कंडेन्स होतात त्या बशीवरती. कधीतरी बघा, आणि थोड्या वेळानं उघडून बघा, सगळे तुम्हाला बशीवरती वॉटर ड्रॉपलेट्स जे आहेत तुम्हाला दिसतील, पाण्याचे थेंब मिळतील ना. मग मॅटर एक्सचेंज झाला का सराउंडिंगसोबत? नाही, तो परत ॲज इट इज स्थितच राहिला, ठीक आहे. म्हणजे बघा, इन केस ऑफ क्लोज्ड सिस्टीम ओनली एनर्जी एक्सचेंज विथ द सराउंडिंग, नॉट द मॅटर. मॅटर होत नाही, फक्त काय एक्सचेंज होतं, एनर्जी. कारण जसं सुरुवातीला गरम गरम आणून दिलं होतं तसं राहणार आहे का तो? नाही, थंड होणारच आहे. सो ओनली एनर्जी एक्सचेंज, नॉट मॅटर. थर्ड जो आहे, आयसोलेटेड सिस्टीम. वॉट इज एन आयसोलेटेड सिस्टीम? वेअर एनर्जी इज नॉट अँड मॅटर इज नॉट. जिथे एनर्जीही ट्रान्सफर होत नाही किंवा मॅटरही ट्रान्सफर होत नाही. आता बघा, तुम्ही रात्रभर अभ्यास करणार, आई जागरूक असते ना, आईनं असं इमॅजिनेशन केलं आहे की हां, आता आपला मुलगा किंवा मुलगी रात्रभर अभ्यास करणार आहे, चहा गरम गरम दिला पाहिजे, आपण एक काम करू, थर्मास प्लस काढूया, ठीक आहे. आईनं काय केलं, रात्री झोपताना तुम्हाला थर्मास प्लसमध्ये चहा घालून ठेवला. रात्रभर तुम्ही जरी पिला तरी काय असणार आहे चहा? तो गरमच असणार आहे ना, कारण तिथून एनर्जी ट्रान्सफर होत नाही आहे सराउंडिंगसोबत. मॅटरसुद्धा होतो का? नाही, कारण त्या थर्मास प्लसला वरती झाकण असतं. याचा अर्थ काय, पाण्याचे जे काही वेपर्स आहेत, वॉटर वेपर्स जे आहेत, ते सुद्धा एव्हॅपोरेट नाही होत, ठीक आहे. म्हणजे बघा, टी इन अ थर्मास फ्लास्क इज अन एक्झाम्पल ऑफ आयसोलेटेड सिस्टीम, वेअर एनर्जी अँड मॅटर बोथ नॉट एक्सचेंजेस, त्यांना आपण म्हणायचं आयसोलेटेड सिस्टीम. कोणासोबत एक्सचेंज आहे? सराउंडिंगसोबत. पॉईंट लक्षात ठेवायचा, कोणासोबत एक्सचेंज करतात हे समजलं पाहिजे. बरेच ऑप्शन असतात, ते ऑप्शन बघायचे. इथं सराउंडिंगसोबत ते काय करतात? एक्सचेंज करतात. सो बघा, ओपन सिस्टीमचं एक्झाम्पल काय सांगू शकता? टी इन अ कप, हॉट टी इन अ कप इज अन एक्झाम्पल ऑफ ओपन सिस्टीम, ठीक आहे. आणि त्याच कपावरती आपण बशी झाकली तर तो काय झाला? एक्झाम्पल क्लोज्ड सिस्टीम. अँड टी इन अ थर्मास फ्लास्क इज अन एक्झाम्पल ऑफ आयसोलेटेड सिस्टीम, ठीक आहे. मग क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल, युनिवर्स इज अन एक्झाम्पल ऑफ. युनिवर्स, आपले हे जे युनिवर्स आहे कसं आहे, आयसोलेटेड आहे, ओपन आहे का क्लोज्ड आहे? लक्षात ठेवायचं, युनिवर्स इज अन एक्झाम्पल ऑफ आयसोलेटेड सिस्टीम. कारण आपण इथे जे टाकतो ना तेच आपल्याला परत मिळत असतं. ना एनर्जी एक्सचेंज होते, ना मॅटर एक्सचेंज होतो. युनिवर्स इज अन एक्झाम्पल ऑफ आयसोलेटेड सिस्टीम. सीईटीला क्वेश्चन विचारला होता, बऱ्याच मुलांनी ओपन सिस्टीम असं लिहिलं होतं, पण ओपन सिस्टीम आन्सर काय आहे? रॉंग आहे. युनिवर्स इज अन एक्झाम्पल ऑफ आयसोलेटेड सिस्टीम, ठीक आहे. समजलं असेल, युनिवर्स आयसोलेटेड सिस्टीम. बरेच एक्झाम्पल्स आहेत, फक्त समजलं पाहिजे कोण कोणासोबत ट्रान्सफर होतो आहे, हा पॉईंट लक्षात आला ना तरी बस आहे. सो बघा, एकदा बघून घ्या, एनर्जी मॅटर सिस्टीमचे टाईप्स आहेत तीन, ओपन क्लोज्ड आयसोलेटेड, कोणावर डिपेंड आहे,
इट इज डिपेंड अपॉन द एनर्जी एंड मैटर ट्रांसफर टू द सराउंडिंग. सराउंडिंग सोबत कोण ट्रांसफर होतं आणि कोण नाही याच्यावरती या सिस्टीमचं काय क्लासिफिकेशन आहे. ओपन, क्लोज अँड आयसोलेटेड. महत्त्वाचं कोणतं आहे? युनिव्हर्स. कारण सीईटीला विचारला होता, 199% मुलांनी आन्सर ओपन सिस्टीम लिहिलं होतं. नाही आहे, युनिव्हर्स इज एन एक्झाम्पल ऑफ आयसोलेटेड सिस्टीम. ठीक आहे, आता हे सिस्टीम समजलं असेल, क्लासिफिकेशन झालं. आता याच सिस्टीमच्या ना काही प्रॉपर्टीज आहेत. कोणत्या प्रॉपर्टीज आहेत बघा? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे, सिस्टीमच्या प्रॉपर्टीज आहेत. जशा तुमच्याही काही प्रॉपर्टीज असतात ना, तशा सिस्टीमचे सुद्धा प्रॉपर्टीज आहेत. सो प्रॉपर्टीज, पहिली कोणती? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. अँड अनादर वन इज द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. पहिली कोणती आहे बघा? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. आणि सेकंड कोणती आहे? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. व्हॉट इज मीन बाय एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी? इट इज द प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम. सिस्टीमची प्रॉपर्टी आहे, आय एम अ सिस्टीम. ठीक आहे, ही एक सिस्टीमची प्रॉपर्टी आहे. वेअर इट इज अ प्रॉपर्टी वेअर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? विच इज इन डिपेंडंट अपॉन हाऊ मच अमाऊंट और हाऊ मच मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. त्या सिस्टीममध्ये तो मॅटर किती प्रेझेंट आहे याच्यावरती डिपेंड असतं, त्याला म्हणायचं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. पॉईंट लक्षात येतो हो का? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, इट इज अ प्रॉपर्टी हूज डिपेंड अपॉन अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. त्या सिस्टीममध्ये तो अमाऊंट किती प्रेझेंट आहे, त्या मॅटरचा अमाऊंट किती प्रेझेंट आहे, याला म्हणायचं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. अँड व्हॉट इज मीन बाय इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी? विच इज इंडिपेंडंट ऑन अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. इंडिपेंडंट आहे अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. आणि जी एक्सटेन्सिव्ह आहे ती मात्र काय आहे? इट इज अ डिपेंडंट ऑन अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. ही डिपेंड आहे आणि ही कोणती आहे? इंडिपेंडंट आहे. लेट्स सी द एक्झाम्पल. बघा, आता चॉक नाही असं कन्सिडर करा की माझं हँड आहे आणि हा वजन करायचा आपल्याला. याच्यामध्ये मी चॉक ॲड केला, हा किती ग्रॅमचा आहे? 1 ग्रॅमचा आहे. समजा मी परत ॲड केला, काय परत 2 ग्रॅम ॲड केलं, काय झालं? इन्क्रीज. म्हणजे किती झालं? 4 ग्रॅम. समजा मी परत ॲड केला, किती झालं? मास काय होत चाललं आहे? इन्क्रीज होत चाललं आहे ना, मास इन्क्रीज होत चाललं आहे. म्हणजे किती त्या सिस्टीममध्ये अमाऊंट प्रेझेंट आहे याच्यावरती मास डिपेंड आहे. मास कोणावर डिपेंड आहे? तर तो मॅटर किती अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहे याच्यावरती डिपेंड आहे. राईट, सो एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय? विच इज डिपेंडंट ऑन. एक्झाम्पल बघा, मास किंवा ॲटॉमिक वेट. ॲटॉमिक वेट इज अन एक्झाम्पल ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि इंटेन्सिव्ह म्हणजे काय? तर इनडिपेंडंट. हा कितीही चॉक घ्या, मी भलेही 1000 ग्रॅम टाकले किंवा भलेही 1 ग्रॅम टाकला, ह्या चॉकचा कलर काय असणार आहे? व्हाईटच आहे ना. म्हणजे किती अमाऊंट याच्यावर डिपेंड आहे का? नाही आहे, त्याचा कलर व्हाईटच आहे. म्हणजे ही कशी झाली? इंडिपेंडंट प्रॉपर्टी. ठीक आहे, इट इज द इंडिपेंडंट प्रॉपर्टी. एक्झाम्पल कोणतं बघा? याचं कलर. किंवा समजा हा चॉक आहे आणि या चॉकचा मेल्टिंग पॉईंट दिला आहे 25 डिग्री सेल्सिअस. याच्यातला मी काय केला? एक छोटासा तुकडा काढला आणि याचा मेल्टिंग पॉईंट घेतला. याचंसुद्धा काय असणार आहे? 25 डिग्री सेल्सिअस ना. म्हणजे किती मॅटर प्रेझेंट आहे याच्यावरती डिपेंड नाही आहे. फक्त आणि फक्त कोणावर डिपेंड आहे? जी डिपेंड आहे ती एक्सटेन्सिव्ह, जी इंडिपेंडंट आहे ती इंटेन्सिव्ह. एक्झाम्पल कलर घ्या, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घ्या, मेल्टिंग पॉईंट घ्या किंवा बॉइलिंग पॉईंट घ्या, बरेच आहे. ठीक आहे, एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह दोन्हीही समजले असतील. मॅटर किती प्रेझेंट आहे त्या सिस्टीममध्ये त्याच्यावर डिपेंड आहे. आणि इंटेन्सिव्ह म्हणजे इंडिपेंडंट. ठीक आहे, अँड द रेशो ऑफ टू एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सीईटीसाठी महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, रेशो ऑफ टू एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. जसं बघा, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे डेन्सिटी. ठीक आहे, सॉरी, मास इज द एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मास डिवायडेड बाय व्हॅल्यूम. व्हॅल्यूमसुद्धा कशी आहे? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि मास अपॉन व्हॅल्यूम म्हणजेच काय? डेन्सिटी. आणि डेन्सिटी कशी असते? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. द रेशो ऑफ टू एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी.
राइट. सो दीज आर द सम प्रॉपर्टीज ऑफ अ सिस्टीम. पॉइंट बघा, खूप महत्त्वाचं आहे. फक्त एक होमवर्कला क्वेश्चन देईन की आउट ऑफ दीज प्रॉपर्टीज विच इज द ॲडिटिव्ह प्रॉपर्टी, कोणती ॲडिटिव्ह प्रॉपर्टी असेल, वेदर इट इज एक्सटेन्सिव्ह और वेदर इट इज अ इंटेन्सिव्ह. पॉइंट रिमेंबर करायचा, पॉइंट्स नोट डाऊन काढायचे, सर्च करा. आन्सर मिळालं तर व्हेरी गुड, नाही समजलं तर आपण नेक्स्ट सेशनला डिस्कस करणारच आहोत. पण आता जो काही पार्ट होता तो बघा, थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय, त्याचे लिमिटेशन्स, युनिव्हर्सचं क्लासिफिकेशन, सिस्टीमचं क्लासिफिकेशन आणि प्रॉपर्टीज ऑफ अ सिस्टीम. सो इथंपर्यंत आज आपण डिस्कस करतो आहे, बाकीचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट सेशनला डिस्कस करूया.